तुम्ही देशपांडे फिदी फिदी कारण ती सगळ्यावर हसते. नाव शिवानी रांगोळे. असं काहीतरी मी सांगतो ज्याने मी मार नाही खाणार नंतर. नमस्कार, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये. खरं तर ह्याच्या मालिकेत म्हणजेच माझा होशील ना झी मराठीवरील माझा होशील ना या मालिकेत वेडिंग वीक चालू आहे आणि त्याच दरम्यान मी विराजसला गाठलं आहे लग्नाच्या दरम्यान आणि आज विराजस आहे आपल्याबरोबर. सो म्हणजे मी पाहिलेला विराजस म्हणायचं तर डावीकडून चौथी बिल्डिंग या नाटकाच्या वेळेस आपण भेटलो होतो. धडपड करणारा, पूर्ण थिएटर फिरणारा, साऊंड लाईट सगळं बघणारा विराजस आणि आज झी मराठीवरील महत्त्वाच्या पात्रात तो दिसतोय आपल्याला सगळ्यांना लाडक्या आदित्यच्या भूमिकेत. सो ह्या प्रवासाबद्दल काय सांगशील डावीकडून चौथी बिल्डिंग आणि माझा होशिलनाच्या? नाही, खूपच अचानक झालेला प्रवास आहे कारण माझं आतापर्यंत कॅमेरासाठीचं सगळं काम हे कॅमेराच्या मागे जास्ती असायचं. म्हणजे लेखन दिग्दर्शनाकडे माझा कल होता. माझं शिक्षण हे स्क्रीन रायटिंग म्हणजे पटकथा लेखनात झालं आहे. माझी डिग्री फिल्म मेकिंगमध्ये आहे आणि ॲक्टिंग हे थिएटरसाठी मजा मजा म्हणून करत असायचो. आमचा थिएटर नावाचा ग्रुप आहे. आज आपण ज्या इथे आहोत 10 वर्ष आम्हाला यावर्षी पूर्ण होत आहे त्या ग्रुपला. त्यामुळे तिथं 10 वर्ष मागची स्वतःचा थिएटर ग्रुप चालवत असल्यामुळे तिथंही लेखन दिग्दर्शन असायचं पण ॲक्टिंगचं जे भूत होतं ते तिकडे माझं चांगलं निघत होतं. तर आमचाच प्रयोग होता एक, मला आठवतं आज तारीख आहे किती, 13 फेब्रुवारी. मागच्या 12 फेब्रुवारीला एक्झॅक्टली 1 वर्षापूर्वी आमच्या या नाटकाचा प्रयोग चालला होता पुण्यामध्ये भवरला. आणि हा प्रयोग चालू असताना प्रयोगात मला फोन आला होता की तुझं सिलेक्शन झालं आहे, आत्ता ये, आपल्याला उद्यापासून शूटिंग सुरू करायचं आहे. त्यामुळे आज कोइन्सिडेंटली एक्झॅक्टली 1 वर्ष संपतं आहे आमचं शूटिंग सुरू करून. माझा होशिलनाचा शूटिंग सुरू करून 1 वर्ष, पण मालिका मध्येच न्यू नॉर्मलच्या ह्याच्यात किंवा कोरोनाच्या ह्याच्यात थोडंसं बंद पडलं, तो फेज कसा होता न्यू नॉर्मल शूटिंगच्या आधीचा? किंवा सिरियल आता बंद होती आपली किंवा बंद झालं शूटिंग, तो काळ कसा होता कोरोनाचा ह्याच्यात? जरा भीतीदायकच होता कारण बाकीच्यांचं ठीक आहे पण आमची तर नुकतीच ऑन एअर आली होती. म्हणजे 1 महिनाही झाला नसेल, मला आठवतं 2 मार्चला आमचा पहिला टेलिकास्ट झाला आणि 17 मार्चला लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे जिमतेम 15 दिवसांहून जास्ती आमची मालिका लोकांनी बघून एकदम लॉकडाऊन झाला आणि नवीन मालिकेला अजून तेवढा प्रेक्षक काय त्यांना वाटतं आवडते नाही आवडते म्हणेपर्यंत बंद. मग बंद केल्यानंतर परत ते प्रेक्षक नव्याने बघायला येतील का, परत मुळात सुरू कधी होणार हे माहीत नव्हतं. फक्त 1 महिना वाढत चालला होता. पण त्यामध्ये एक खूप 2 चांगल्या गोष्टी झाल्या. एक म्हणजे आम्हाला प्रेक्षकांचा खूप चांगला पाठिंबा मिळाला आणि प्रेक्षकांनी आमच्या फेसबुक पेजेसवर आमच्या इंस्टाग्राम पेजेसवरती की तुम्ही ऑनलाईन करून टाका ना असं एक करत. त्यामुळे आम्ही प्रेक्षकांचं ऐकून आम्ही ऑनलाईन एपिसोड्स करायला सुरुवात केली. जे सगळे आम्ही आमच्या घरी शूट करायचो ते आमचा एपिसोडचाच डिरेक्टर जमतो सिरियलचा डिरेक्टर आणि की तोच डिरेक्ट करायचा झूमवरनं की हे उदे. मग आम्ही आमचं रेकॉर्ड करून पाठवायचो आणि मग ते एडिट करून म्युझिक करून आम्ही आउट करायचो. आजोबा अजूनही घरूनच काम करतायत ते सिरियलमध्ये? नाही नाही, आता आले ना, आता लग्नासाठी म्हणून आम्ही अच्युत पोद्दार आमचे जे होते आजोबा त्यांचं नाहीतर इतके महिने आम्हाला भिंतीकडे बघून शूट करायची सवय झाली होती आणि त्यांचे पोर्शन आम्ही अर्थात इज 87 ना. त्यामुळे ती रिस्क नको घ्यायला असं सगळ्यांचंच म्हणणं होतं. पण लग्न सोहळा असा होता की त्यामध्ये त्यांच्या शिवाय चाललंच नसतं असं वाटत होतं. त्यामुळे लग्नासाठी हिज बॅक. आणि न्यू नॉर्मलमध्ये शूट करताना काही अडचणी आहेत का किंवा काय वाटतंय त्याबद्दल? आता आम्हाला खूप सवय झाली कारण लॉकडाऊन नंतर ज्या ज्या मालिकांचं चित्रीकरण सुरू झालं त्यातली आमची बहुतेक पहिलीच मालिका होती. कारण आम्ही जुलैपासूनच शूटिंग सुरू केलं होतं, एंड ऑफ जुलै आमचं शूटिंग सुरू झालं होतं आणि त्यामुळे मार्च एप्रिल मे जून 3 महिने आम्ही तसे बंद ठेवलो. पण तेव्हा मात्र खूप काटेकोर पालन होतं. आमचं एक अशी गोष्ट आम्ही केली की आमचा अख्खा क्रू म्हणजे ॲक्टर डिरेक्टर सगळे आम्ही त्या सेटवरच राहत होतो पहिले 1-2 महिने. तर मी तर पहिला 1 अख्खा महिना सेटवर राहिलो, मग जशी वेळ असेल तसं ये जा सुरू केली. आमचे बाकीचे जे होते म्हणजे आमचा डिरेक्टर, खरंच सांगतो लॉकडाऊन नंतर जे आमचं शूटिंग सुरू झालं 10 फेब्रुवारी म्हणजे परवा तो पहिल्यांदा घरी गेला. तोपर्यंत तो डेडिकेटेडली सेटवरतीच राहत होता त्यामुळे सिरियल आज आपण इथपर्यंत आम्ही इतकं खेचून आणू शकलो. ह्या सगळ्याबाबत तर तुझ्या आईची पहिली प्रतिक्रिया काय होती? तुझं ऍक्टिंग या नाटकात तुझ्या आईने तुला बघितलं होतं, लेखन बघितलं होतं, पण ज्या क्षेत्रात आई अव्वल आहे त्या क्षेत्रात तू पाऊल ठेवलं आणि त्यावेळेसची आईची प्रतिक्रिया काय होती? पहिली होती की काळजी घे, तब्येतीची काळजी घे, कारण तिला माहीत होतं की कशा पद्धतीने शूट करावं लागतं. तुम्ही दिवसाला 14 तास एका ठिकाणी शूट करत असता, जायला 1 तास, यायला 1 तास. आईचा प्रचंड दांडगा एक्सपिरियन्स आहे. तिने हे सगळं
मला माहीत नाही कसं, पण तेव्हा तर ती मुंबईत एकटी असायची बिचारी, तर तिने हे एकटी तेव्हा असून हिंदी मराठी दोन्ही भाषांमधल्या इतक्या मालिका केल्या आहेत, त्यामुळे तिच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे. आणि तिची बाकीची म्हणजे ती मला कधी क्रिएटिव्ह ह्याला खूप बोलत नाही की हे असं कर किंवा तसं करू नको, कारण तिला माहिती आहे की कुठल्याही अभिनेत्याला कुठल्याही ह्याला स्वतःच्या स्टाईलनी ते मांडावं लागतं. पण बाकी तब्येतीची काळजी कशी घे किंवा हे शूटिंग चालू असतानाच काय कर ह्याचा मला नक्कीच तिच्याकडनं खूप चांगला ॲडवाईस मिळतो. महाराष्ट्र तर सगळे तुमच्या दोघांच्या प्रेमात आहे, तुझ्या पण प्रेमाच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत. तुला डिस्क्लोज करायचं की नाही मला माहिती नाही, पण तुला पहिलं प्रेम कशावर आहे, नाटक, सिनेमा, सिरियल? पहिलं प्रेम ऑलवेज थिएटर, पहिलं शेवटचं प्रेम थिएटरच असणार आहे, कारण एक अभिनेता म्हणून तुम्हाला इतका ऑडियन्सचा कंप्लीट कंट्रोल दुसऱ्या कुठल्याच माध्यमात नसतो. म्हणजे तुम्ही जे करताय ते तसंच्या तसं, कुणी न एडिट करता, कुणी त्याचं काही न करता प्रेक्षकांपर्यंत पोहोचून त्यांचा लगेच फीडबॅक मिळणं हे एका ॲक्टरसाठी खूप म्हणजे त्याच्या युगोसाठी खूपच छानच असतं. की म्हणजे आणि जेव्हा चांगलं नाटक असतं, जेव्हा चांगला सीन रंगत असतो, जेव्हा तुम्हीच स्टेजवर असा मोनोलॉग असतो, तेव्हा तुमच्या प्रत्येक शब्दांनी तो ऑडियन्स रिॲक्ट होत असतो, ही एक खूप म्हणजे अविस्मरणीय अनुभव असतो. अविस्मरणीय अनुभव तर तुला बरेच येतीलही आयुष्यात, पण एक आत्तापर्यंतच्या ह्याच्यातली आठवणीत राहणारी एखादी प्रतिक्रिया कोणाची, किंवा कोणत्या तरी आजीने येऊन काहीतरी म्हणलंय, किंवा कुठल्या तरी मुलीने येऊन तुला लगेच प्रपोज वगैरे केलंय, कारण व्हॅलेंटाईन वीक चालू आहे, आपण प्रेमाबद्दल तर बोलूच शकतोय. दोन आठवणी सांगतो, एक सिरियलबद्दल एक नाटकाबद्दल, दोन्ही तेवढ्याच भन्नाट आहेत. सिरियल सुरू झाल्यावर अर्थातच लोकांचे इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती फीडबॅक यायचे, आवडते नाही आवडते की खूप आवडते खूप नाही आवडत, दोन्ही पद्धतीचे फीडबॅकच होते. एक मात्र मुलाचा मला दिवसाला दोन तीन शिव्या यायच्या फक्त, की तू फालतू आहेस, तू अमुक आहेस. तुम्ही म्हणजे माझं असं होतं की इतकं वाईट आपण नाही काम करत होत हे, त्यामुळे मी त्याला विचारलं. हां, त्याला म्हणलं की काय झालं, तो म्हणला काय यार, तो आदित्य तिकडे एवढा सगळ्यांचं मोठ्यांचा ऐकतो, शाण्यासारखं वागतो, रोज घरी आम्हाला ऐकायला लागतं ना हिचं की तो बघा करतो तू का नाही करत, तो बघा त्याला चहा करता येतो तुला का नाही करता येत. त्याला म्हणलं सॉरी कम्प्लिटली, म्हणलं तुझ्या आईला सांग की आदित्यला तसे वागायचे पैसे मिळतात आणि त्याला हातात स्क्रिप्ट दिलं जातं ते तुला मिळत नाही, हे त्याला सांगायचा प्रयत्न कर. आणि दुसरी एक आठवण थिएटरची आहे, आणि एकदम सुरुवातीला म्हणजे अगदी पहिल्यांदा ॲक्टिंग करायला लागल्यानंतरची पहिली आठवण आहे. आमचं ॲनाथेमा नावाचं नाटक आहे, जे मी आयुष्यात पहिलं लिहिलेलं नाटक आहे, त्यालाही 10 वर्ष आज ॲक्च्युली त्याचाच प्रयोग आहे. आणि ते हॉरर कॉमेडी नाटक आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये ते भूत आणि मग ते गोष्टी हलतात आपापल्या आणि येतं येतं असं काय काय होतं. तर अर्थातच नंतर कौतुक करायचं की छान झालं, अमुक झालं, तमुक झालं. एकदा मी घरी गेलो प्रयोगानंतर, आणि घरी मला रात्री 12:30 माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला होता की विराजस मी माझ्या घरी आले आणि माझ्या खोलीमधला लाईट चालू बंद होतो आहे, हे काय आहे फालतूपणा, मला सांग तुझ्या नाटकामुळे होतं आहे. ही माझ्यासाठी आय थिंक सगळ्यात चांगली पावती होती की कुठेतरी आपण जे करतो आहे ते समोरच्यापर्यंत करेक्ट पोहोचतं. येस, एक छोटासा गेम आहे. ओके, एक व्यक्तीचं मी तुला नाव सांगेन, त्या व्यक्तीला एका शब्दात एक्सप्लेन करायचं. ओके, तुझ्या आवडीचं, तुझ्या खास मित्राचं नाव शिवराज वाजर. शिवराज एका शब्दात सोलो, कारण आम्ही भवर नावाचा सोलो करतो आणि त्यात तो एकटा जवळपास जाळला होतो स्टेजला. गौतमी देशपांडे. फिदी फिदी, कारण ती सगळ्यावर असते. फिदी फिदी. दीक्षा केतकर. दीक्षा केतकर अमेरिका, कारण आम्ही पहिल्यांदा अमेरिकेत भेटलो होतो, ती तिकडे ॲक्टिंग शिकत होती आणि तेव्हा मी तिच्या ती ज्या फ्लॅटमध्ये राहत होती तिथं माझी मैत्रिणी राहायची आणि आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. माझ्या पहिल्या डोक्यात होतं की ओ अमेरिकेत शिकली आहे, ॲक्टिंग शिकली आहे, बापरे. त्यामुळे भीती वाटली. अरे भया बऱ्यापैकी तिच्यावर ॲक्टिंग करायची, म्हणजे समोरच्याला येतो ह्याची एक शाश्वती असते, पण कधी कधी दडपण येतं. तसं डावीकडून चौथी बिल्डिंगमध्ये तुम्ही एकत्र काम केलं आहे. नशिबाने त्यात आम्ही आमने सामने नाही आहोत, कारण आमच्या स्टोरीज वेगळ्या आहेत, पण तरी एकमेकांना काम करताना सुद्धा बघताय. तर ही एक नाटकाची अजून मजा असते की कदाचित फिल्ममध्ये किंवा कदाचित सिरियल जर असती तर आमचे ट्रॅक वेगळे असते तर आम्ही एकमेकांसमोर आलो नसतो, पण नाटकामध्ये कोणीतरी करत असताना त्यांची अख्खी प्रोसेस तुम्हाला समोर बसून बघता येते. आणि शेवटचं नाव शिवानी रांगोळे. असं काहीतरी मी सांगतो ज्यांनी मी मार नाही खाणार नंतर. सरप्राईझिंग, तिला लोकांना सरप्राईजेस द्यायला खूप आवडतात, तिला सरप्राईजेस रिसीव्ह करायलाही खूप आवडतात, आणि स्वतःला सरप्राईज मिळावे म्हणून ती दुसऱ्यांना नेहमी खूप सरप्राईज गिफ्ट्स, खायला तिला जेवण उत्तम बनवता येतं, तिला लिहिता उत्तम येतं, त्यामुळे खूप क्रिएटिव्ह तुमच्या वाचन तर माझ्यापेक्षा. आधी मला वाटायचं की मला प्रचंड वाचायला आवडतं, पण ती म्हणजे खाते पुस्तकं जवळपास, विच इज ऑल्सो सरप्राईझिंग. पुस्तकं खाणं ह्या सगळ्याच्यात प्रेक्षकांना तू एक आदित्य म्हणून नाही तर एक विराजस म्हणून प्रेक्षकांना काय सांगशील या सगळ्या वातावरणाबद्दल, किंवा ॲक्टिंगमध्ये येणाऱ्या नव्या मुलांना काय सांगशील? ह्या फील्ड
चा एक खूप मोठा प्रॉब्लेम असतो की त्याच्या ग्लॅमरमुळे बऱ्याचशा गोष्टी लपतात आणि ह्याच्याकडे दुसऱ्या कुठल्याही प्रोफेशनसारखं बघा. जसं तुम्ही इंजिनिअरिंग करता तेव्हा त्याच्यात प्रॉस्पेक्ट्स काय आहेत, त्याच्यात किती मुलं कुठे जातात, एम एस करायला कुठे जायचं, ह्याच्यात आपल्याला पैसे किती मिळतील काय, हे सगळं बघून जसं येतो तसंच तुम्हाला जर या फील्डमध्ये यायचं असेल तर इथं किती तास काम करावं लागतं, इथं किती गोष्टी कशावर अवलंबून असतात, हे सगळं बघून मग ॲज अ प्रोफेशन या. नाहीतर बऱ्याच वेळेला असं दिसतं की बरेच मुलं असिस्टंट म्हणून येतात किंवा ॲक्टिंग करायचं म्हणून येतात आणि साधारण पहिल्या आठवड्याभरातच त्यांचा पित्ता पडतो आणि त्या आठवड्यानंतर ते कुठे गायब होतात त्यांचं त्यांनाही म्हणजे मलाही माहीत नाही. तर तसं न होता तुम्ही जर थोडासा रिसर्च करून थोडं जर त्याची तयारी करून जर तुम्ही आलात, कारण क्रिएटिव्ह सोडताही त्याच्यामागे खूप टेक्निकल गोष्टी असतात त्या माहीत असल्या पाहिजेत. येस, थँक्यू सो मच. तू आज एवढा वेळ दिला आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांनाही वेळ दिला. तुझ्या लग्नासाठी तर शुभेच्छाच आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा. थँक्यू.